नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी नुकताच एक तीन चार दिवसापूर्वी बद्दल अनाऊन्समेंट कधीही होऊ शकते असा एक व्हिडिओ केला होता आणि मी पुन्हा आज हा व्हिडिओ करतोय व्हॅक्सिन संदर्भात तुम्ही बातमी ऐकलीच असेल परंतु या व्हॅक्सिनची जी बातमी आली आहे याच्याबद्दल मी सुद्धा एक्साइट झालो आहे आणि माझ्यासारखे मेडिकल फील्डमधले जे लोक रिसर्चवर अभ्यास करत आहेत लक्ष ठेवून आहेत या लोकांना सगळ्यांना एक्साइटमेंट आहेत या नवीन ज्या अनाऊन्समेंट आली आहे याच्याबद्दल कमीत कमी चार असे रेकॉर्ड ब्रेक पॉइंट्स आहेत मुद्दे आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे वॅक्सिन नाईन्टी पर्सेंट एफिकसियस आहे आणि ते आता अप्रुव्हलसाठी त्याचं ऍप्लिकेशन केलं जाईल याबद्दलही मी बोलतो तर मित्रांनो बायोटेक फायझर हे कोलॅबरेशन आहे आणि यांनी इलेक्शन एस इलेक्शनच्या आधी म्हटलं होतं की आम्ही लवकरच अप्लाय करणार आहोत पण त्यावेळेला त्यांनी डेटा दिला नव्हता आता त्यांनी डेटा दिला आहे इंटरमॅनालिसिसचा इंटरिम अनालिसिसचा आणि तो त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे तर त्या डेटाप्रमाणे त्यांची फेज थ्री ट्रायल ही अगदी सक्सेसफुली चाललेली आहे त्यात त्यांनी दोन ग्रुप्समध्ये त्रेचाळीस हजार पाचशे अडोतीस लोकांना इन्वॉल्व्ह केलं त्याचे दोन ग्रुप्स केले म्हणजे साधारणतः एकवीस ते बावीस हजार लोक एका ग्रुपमध्ये टेस्ट ग्रुप आणि दुसरा जो ग्रुप आहे तो कंट्रोल ग्रुप एकवीस ते बावीस हजार लोकांचा टेस्ट ग्रुपमध्ये व्हॅक्सिन देण्यात आलं आणि कंट्रोल ग्रुपमध्ये सलाईन प्लास्टिबो इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यांच्या या सगळ्या त्रेचाळीस हजार लोकांमध्ये चौऱ्याण्णव लोकांना कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की नव्वद टक्के प्रोटेक्शन आहे म्हणजे चौऱ्याण्णवमधले नव्वद टक्के लोक हे प्लास्टिबो ग्रुपमधले आहेत ज्यांना व्हॅक्सिन दिलं गेलं नाहीये आणि उरलेले जे आहेत ते व्हॅक्सिन ग्रुपमधले आहेत ज्यांना व्हॅक्सिन दिलं गेलं तर ही खूप एक्सायटिंग गोष्ट आहे मित्रांनो त्यांची ट्रायल संपलेली नाही फेज थ्री ट्रायल ही त्यांचे एकशे चौसष्ट पेशंट पॉझिटिव्ह होईपर्यंत टोटल चालू राहील पण इंटरिम अनालिसिस हे स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरून केलं जातं आणि जर एखादी डायर सिच्युएशन असेल इमर्जन्सी सिच्युएशन असेल त्यावेळेला इंटरिम अॅनालिसिसच्या बेसिसवर इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन त्या मेडिसिनला त्या लसला मिळू शकतं म्हणून ते आता पुढच्या आठवड्यात तिसर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात युएसच्या एफडीएला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनसाठी अप्लिकेशन करणार आहेत आणि साधारणतः आठवडा दहा दिवसात ते त्यांचं ॲनालिसिस करून त्याला अप्रुव्हल देतील आणि फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये वॅक्सिन हे अवेलेबल असेल जर युएस एफ एने काही अडचण आणली नाही तर आणि मला असं वाटतं की कुठली अडचण आणू नयेत कारण ज्या पद्धतीने या ट्रायल्स चालल्या आहेत हे अपेक्षितच आहे तर याच्यात चार रेकॉर्ड्स कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि मला खूप आनंद होतोय ही हिस्टॉरिकल एक घटना आहे मित्रांनो म्हणजे फक्त बायोटेक फायझरचं नाही आता मॉडर्नाचं देखील लवकरच अनाउन्समेंट होईल तुम्ही बघाल नंतर ऑक्सफर्ड वॅक्सिनचं देखील जे ऍस्ट्राजेनेकासोबत आहे त्याचंही अनाउन्समेंट होईल आणि अजून एखाद दुसरा अनाउन्समेंट होईल बाय दिस इयर एंड चार पाच वॅक्सिन कदाचित अनाऊन्स होतील आणि आपल्याला चॉईस असेल कुठलं वॅक्सिन घ्यायचं त्याची कॉम्पिटिशन असेल आणि दॅट विल बी गुड फॉर अस तर डिसेंबरमध्ये मात्र मध्ये वॅक्सिन द्यायला सुरुवात होईल आणि मी मागच्या व्हिडिओत देखील म्हणलो की युकेएनएचएसमध्ये डिसेंबरच्या फर्स्ट वीकपासून यंत्रणा रेडी ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत व्हॅक्सिन देण्यासाठी तर हिस्टॉरिकल घटना अशी की इतक्या रेकॉर्ड स्पीडमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये या लोकांनी प्रिक्लिनिकल लॅब बेस्ट ट्रायल्स घेतल्या आणि बऱ्याचशा या टेस्ट जून जुलैमध्ये चालू झालेल्या आहेत ह्युमन ट्रायल्स यांच्या आणि आता आपल्याला वॅक्सिन मिळतं आहे रेकॉर्ड स्पीडमध्ये दिस इज अ हिस्टॉरिकल रेकॉर्ड ब्रेकिंग व्हॅक्सिनचं स्पीड आहे दुसरा जो रेकॉर्ड ब्रेकिंग जो न्यूज आहे आणि ही खूप महत्वाची आहे ही एम आर एन ए टेक्नॉलॉजी जिच्याबद्दल गेल्या दशकापासून चर्चा चालली आहे मेडिकल रिसर्चमध्ये व्हॅक्सिनच्या फील्डमध्ये आणि आपल्याला जेव्हा कोरोनाचं ट्रायल सुरू झालं तेव्हा देखील शंका होती की एम आर एन ए व्हॅक्सिन येईल की नाही पूर्वी आर एन ए वॅक्सिन सक्सेसफुल झालेले नाहीत एमआरएनए तर नवीन टेक्नॉलॉजी आहे हे होईल की नाही आता हे फर्स्ट अप्रुव्हल असेल जेव्हा अप्रुव्ह होईल तेव्हा एमआरएनए या टेक्नॉलॉजीचं आणि ही खूप सेफ इफेक्टिव्ह आणि मॉडर्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हे देखील हे देखील एक रेकॉर्ड आहे मित्रांनो तिसरा जो रेकॉर्ड आहे तो हा की पॅन्डेमिक सुरू असताना त्या पॅन्डेमिकवर एक कोलॅबोरेट को लोकांनी केलं जगभरच्या सायंटिस्टने केलं डेटा शेअर केला गव्हर्नमेंट्सने पैसे दिले मित्रांनो युएस गव्हर्नमेंटने या ब बहुतांश वॅक्सिन कंपनीजना फंडिंग केलेलं आहे लोकांचा पैसा आहे याच्यामध्ये आणि पॅन्डेमिक सुरू असताना त्या पॅन्डेमिकच्या व्हायरसच्या विरोधात वॅक्सिन येत आहे हे देखील जगात पहिल्यांदाच होणारी घटना आहे आणि पुढचं महत्वाचं म्हणजे नव्वद टक्के एफिशियन्सी अॅडल्ट वॅक्सिन्समध्ये एवढी एफिकसी फारशी कुठल्या वॅक्सिनला नाही लहान मुलांच्या वॅक्सिन्समध्ये आहे जे रुटीन वॅक्सिन्स करतो आपण पण ॲडल्ट्समध्ये जास्तीत जास्त युशअली पन्नास साठ टक्के एफिशियन्सी असते आणि बरेचसे इन्फ्लुएन्झा दरवर्षी जे फ्लू होतात यांच्यामध्ये तर कधी कधी अगदी दहावीसच टक्क्याची एफिकसी असते आणि आता यांच्या फायझर बायोटेकच्या क्लेमनुसार नाईन्टी पर्सेंट ॲडल्टमध्ये एफिकसी आहे हे अॅडल्ट वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत सहा देशांमधले वेगवेगळ्या कोमॉर्बिडिटीजचे वेगवेगळ्या वयाचे आहेत त्यामुळे वे अशा व्हॅरिड पॉप्युलेशनमध्ये याने एफिकसी दाखवलेली आहे त्यामुळे असंही म्हणता येणार नाही ना की हे फक्त वेस्टर्न लोकांमध्येच एफिकसिस आहे किंवा फक्त एशियन्समध्येच आहे याच्या पलीकडे जाऊन ही नाईंटी पर्सेंट एफिकसी जर ही पुन्हा मेंटेन झाली त्यांच्या एकशे चौसष्ट पेशंट्स पॉझिटिव्ह होईपर्यंत तर दॅट विल बी अल्सो ए गुड रेकॉर्ड तर मित्रांनो याचा प्रॅक्टिकल अर्थ काय आहे तर हे पहिलं एकच जरी अनाऊन्स झालेलं असला आता आणि अप्रुव्हलला जाणार असलं तरी आता बघा तुम्ही येत्या काही दिवसात आठवड्यात पुढच्या वॅक्सिन्सच्या देखील न्यूज येतील आणि यांचे अप्रुवल्स देखील होतील मला काही कुठली अडचण वाटत नाही इस्पेशली इमर्जन्सी युज ऑथरायझेशन मिळेल मग त्याचे लॉंग टर्म फेज फोरमधल्या ज्या स्टडीज असतील त्या लोकांवरच होतील लोकांमधून काही साईड इफेक्ट आले लोकांना किती प्रोटेक्शन मिळालं यानुसार पुढचं फेज फोर ट्रायल ज्याला म्हणतो पोस्ट मार्केटिंग सर्वे त्यामधून आपल्याला डेटा मिळेल पण डिसेंबरपासून uh, या कंट्रीज ज्यांनी ज्यांनी प्री ऑर्डर केलं आहे यु एस युके जपान यांना ते मिळेल भारताची सिच्युएशन मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे की आपली uh, कुठल्या कंपनीशी बोलणं सुरू आहे पण या ना त्या कंपनीचं जेव्हा अप्रुव्हल होईल तेव्हा भारतातलं जे ड्रग अप्रूव्ह करणारं जे सेंट्रल एजन्सी आहे आपली ती देखील अशा एखाद दुसऱ्या व्हॅक्सिनला किंवा या सगळ्यांनाच अप्रुव्हल देईल आणि भारतात याचं मॅन्युफॅक्चरिंग अनेक आठवड्यांपासून ऑलरेडी सुरू आहे ते स्टोरेज आहे आणि भारत अनेक देशांना सप्लाय करणार आहे त्यामुळे आपल्याकडे देखील हे बाय जानेवारी होपफुली अवेलेबल होईल जानेवारी जास्तीत जास्त ता फेब्रुवारी तर ही चांगली न्यूज आहे आता याला वॅक्सिनला मायनस अठरा डिग्रीचं कोल्ड स्टोरेज लागणार आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होणार आहेत आणि या प्रॅक्टिकल अडचणी गव्हर्नमेंट्सला आणि हेल्थ ऑर्गनायझेशन्सला मॅनेज कराव्या लागतील आणि याची लाँग टर्म एफिकसी ज्या पद्धतीने वॅक्सिनला अँटीबॉडी रिस्पॉन्स येतो आहे ज्या पद्धतीने टी आणि बी सेल देखील स्टिम्युलेट होत आहेत यातून यावरून असं दिसतं की याची लाँग टर्म इम्युनिटी दोन डोस दिल्यानंतर याचे दोन डोस आहेत बहुतांश वॅक्सिन्सचे एक जॉन्सन अँड जॉन्सन फक्त एक सिंगल डोस ट्राय करते पण याचे दोन डोस दिल्यावर याची लाँग टर्म इम्युनिटी देखील अपेक्षित आहे मित्रांनो सार्स को वन याला आता जवळजवळ सतरा वर्ष होत आले तरी त्यावेळी ज्या लोकांना तो झाला होता त्यांना आजही आज इम्युनिटी आहे त्यामुळे या वॅक्सिनची इम्युनिटी लोकांना लाँग टर्म येईल यात शंका वाटत नाही आता पुढचा प्रश्न ज्या लोकांना आता कोविड होऊन गेला आहे त्यांना वॅक्सिनची गरज आहे का तर आयडियली या लोकांना वॅक्सिनची गरज नाही कारण त्यांना ऑलरेडी नैसर्गिक वॅक्सिन मिळालेलं आहे त्यामुळे या लोकांना गरज नाही तर जे हायरिस्क आहेत जे साठी साठी पासष्टीच्या पुढच्या आहेत जे कोमॉर्बिड कंडिशन्समध्ये आहेत हेल्थ स्टाफ आहे किंवा पब्लिक फेसिंग जॉब्समध्ये आहेत या लोकांना सर्वप्रथम ते दिलं जाईल आणि नंतर मग उरलेल्या ॲडल्ट हेल्दी लोकांना ते दिलं जाईल पण मला अशी शंका येते की हे व्हॅक्सिन पहिल्या लॉटला दिल्यानंतर आणि आतापर्यंत जे इन्फेक्शन झालेले आहेत त्यानुसार याची बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल आणि प्रत्येक नागरिकाला व्हॅक्सिन देण्याची वेळ येणार नाही आणि ती येऊ नये अशी माझी आशा आहे आय होप दिस अपडेट हेल्प्स यू सगळ्यांना शेअर करा आणि काळजी घ्या टॅक क्या बाय बाय